आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, अँब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38. भगवा सप्ताहानिमित्त युवासेनेचे पलूस येथे विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिर. शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक सामाजिक व राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज पलूस येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1, 2 आणि 3 मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचा 350 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लाभ घेतला. विशेष सहकार्य समर्थ डायग्नोस्टिक सेंटर पलूस यांचे लाभले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात पलूस पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी कांबळे साहेब, केंद्र प्रमुख राम चव्हाण, शिवसेना सांगली जिल्हा संपर्क संघटिका अलका राजे, महिला आघाडी जिल्हा संघटिका योजना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी गटशिक्षण अधिकारी प्रकाश कांबळे यांनी युवासेनेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नितीन चव्हाण, बाळासाहेब खेडकर, शिक्षिका कविता कांबळे, स्मिता लाड, संगीता पाटील, विशाखा ढेरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल, उपजिल्हा प्रमुख श्रीरंग सांडगे, तालुका प्रमुख मिलिंद शिंदे, उपतालुका प्रमुख सुनील कुंभार, शहर प्रमुख तसेच श्रावण सोमवार कुस्ती कमिटी उपाध्यक्ष संदीप शिंदे, ॲडव्होकेट सुधीर जाधव, अवजड वाहतूक सेनेचे नितीन शिंदे, अनिल अवघडे, दीपक भोसले, समरजित पवार, सामाजिक कार्यकर्ते विजय अर्बुणे, महिला आघाडीच्या नसीम नधाप, सपना जाधव यांनी केलं. आभार शिक्षक प्रकाश शिंदे यांनी मानले.